सरकार के विरोध में कांग्रेस कार्यकर्ताओं ने मशाल यात्रा निकाली। शुक्रवार को संविधान चौक से वैरायटी चौक तक पैदल यात्रा के साथ ही नारेबाजी भी की गई। राहुल गांधी सहित अन्य नेताओं से ईडी की पूछताछ के अलावा अन्य विषयों को लेकर सरकार पर मनमानी करने के आरोप लगाए गए। कांग्रेस नेताओं ने कहा कि केंद्र सरकार सामान्य व्यक्ति ही नहीं विपक्ष की आवाज भी दबाने लगी है। महंगाई, नोटबंदी, महिला अत्याचार, किसान विरोधी नीति के अलावा अग्निपथ योजना के माध्यम से केंद्र सरकार ने देश का गुस्सा भड़काने का प्रयास किया है। अकारण ही विपक्ष के नेताओं की केंद्रीय जांच एजेंसी जांच करने लगती है। राहुल गांधी ने सदैव केंद्र की अन्यायकारक नीतियों का विरोध किया है, केंद्र सरकार की मनमानी का खुलासा किया है। ऐसे में कांग्रेस के नेताओं को फंसाने का प्रयास किया जा रहा है। स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्या नेहरू गांधी परिवाराने सहभाग घेतला आणि त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक बलिदानाचा त्यागाचा परिवार म्हणून नेहरू गांधी फॅमिलीचं या ठिकाणी पूर्ण देशामध्ये नाव आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये या देशामध्ये त्यांनी या भारताचं संरक्षण केलं आणि त्यांच्यावर या ठिकाणी मोदी सरकारद्वारा एक चुकीच्या पद्धतीने ईडीची कारवाई करण्याचं काम, त्यांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम या देशामध्ये सातत्याने सुरू आहे। सातत्याने एवढ्या मोठ्या परिवाराला, एवढ्या काँग्रेस अध्यक्षांना त्या ठिकाणी ईडीची नोटीस देऊन जाणून बुजून काँग्रेसच्या शक्तीला ते हाक ललकारत आहेत आणि त्याच्यामुळे काँग्रेस पूर्ण देशामध्ये एक हाकार माजलेला आहे। सोनिया गांधीजी आणि राहुल गांधी यांना विनाकारण हेराल्ड प्रकरणी जे काही प्रकरण जे बंद झालं होतं त्या बंद फाईल ती उघडून, कारण ह्या देशामध्ये तुम्ही बघितलं असेल की बरेचसे नेते ह्या सत्ताधीशांना हे दबलेले आहेत, पण राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि बाकी आमचे जे काँग्रेसचे नेते आहे त्यांनी ह्या सरकारच्या विरोधात आवाज उचलला। खास करून जे राफेलचं जे प्रकरण आहे ते राफेलच्या प्रकरणात किती भ्रष्टाचार झाला हे राहुल गांधींनी पूर्ण देशात हे सगळ्यांना सांगितलेलं आहे, त्याचा विरोध म्हणून म्हणजे एनकेन पद्धतीनं समजा कोणी एखादा नेता ऐकत नसेल तर त्याला कसं ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्याला घरी बसवता येईल किंवा त्याला एक जेलची त्याला एक त्याला धोका त्याला दाखवण्यात येईल, त्या पद्धतीनं हे आज ह्या सत्ताधीशाचं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सत्ताधीशाचं काम सुरू आहे। नरेंद्र मोदी जे मुद्दे घेऊन सत्तेवर आले होते त्या मुद्द्यांपैकी एकही मुद्द्यावर एकही आश्वासनावर ते खरे उतरले नाही। त्यांनी बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, काळा पैसा ह्या देशामध्ये आम्ही परत आणू असं आश्वासन दिलं होतं आणि 8 वर्षाच्या सत्ताकाळामध्ये त्यांनी त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। याउलट ह्या देशाला आर्थिक डबघाईस आणण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। मशाल यात्रा में कांग्रेस सेवा दल के मध्य प्रदेश प्रभारी के पांडे, कांग्रेस के प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार, नितिन कुंभलकर, संजय दुबे, तानाजी वनवे, कमलेश समर्थ, आरएम खान, नायडू, प्रफुल्ल गुड़थे, प्रवीण कमलेश चौधरी, विजय बांगरे, मनोज साबले, कांता पराते, आशा उड़के, बंटी शिल्के सहित अन्य कार्यकर्ता शामिल थे।